त्यांचा जीवन गौरव पुरस्कार घेऊन सन्मान केला. असे ज्येष्ठ पत्रकार आणि खऱ्या अर्थानं ज्यांना आदर्श पत्रकार आपण म्हणू शकतो असे दिनुभाऊ रणदिवे, सौसविता काकू यांच्या उपस्थित माननीय दिनकर रायकरजी, राजू खंडेकरजी, दिलीप सपाटेजी, प्रमोद डोईफोडेजी, आज ज्यांना आपण पुरस्कार दिला असे प्राजक्त कापूळ, विश्वास वाघोडे, महेश तिवारी, आमचे मित्र कपिल पाटील आणि या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ पत्रकार भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर दिनुभाऊंचा सत्कार या ठिकाणी करण्याची संधी मला मिळाली. जसं मगाशी सगळ्यांनी सांगितलं की आज पुरस्कार व्यक्तीने मोठा झालाय, तर मी देखील असं समजतो की माझं देखील भाग्य की अशा व्रतस्थ पत्रकाराचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली. पत्रकार संघाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार देखील मानतो. जसा मगाशी देखील उल्लेख झाला की भारताचा स्वातंत्र्य लढा असेल, गोवा मुक्तीचा लढा असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, या प्रत्येक लढ्यामध्ये सक्रिय भूमिका निभावून आणि आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून जनमत तयार करण्याचं काम हे दिनुभाऊंनी केलं. आणि विशेषतः संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्याकरता वृत्तपत्र हे चालवलं. आणि मला असं सांगण्यात आलं की आज ज्या गुरुदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे, त्यांनी देखील आपले व्यंगचित्र काढण्याची सुरुवात ही त्या वर्तमानपत्रापासून केली होती आणि अनेक दिवस त्याच्यामध्ये त्यांनी ते व्यंगचित्र काढलं. मला असं वाटतं हा देखील एक विलक्षण अशा प्रकारचा योगायोग आज या ठिकाणी आहे. खर तर एकूणच त्यांचं जीवन बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की कुठली संस्था जी असते ती उंच करणारी काही मंडळी असतात की ज्यांच्याकडे बघून त्या संस्थेमध्ये किती शक्ती आहे ते आपल्याला अनुभवता येत. आणि म्हणून मगाशी रायकर साहेबांनी त्यांचा उल्लेख हाडाचा पत्रकार असं केलं, ते केवळ शरीराने हाडाचे नाहीत, म्हणजे शरीराने ते खुश आहेत, पण खऱ्या अर्थानं पत्रकार म्हणून जे जे आपण गुण त्या ठिकाणी ठरवू शकतो किंवा असं म्हणू शकतो की एका आदर्श पत्रकारात या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की जीवन गौरव पुरस्काराकरता अत्यंत योग्य व्यक्तीची निवड. यासोबत काही युवा पत्रकारांचा देखील आपण या ठिकाणी त्यांचा देखील गौरव केलेला आहे. कोण असेल, गेले काही वर्ष सातत्याने तिला फील्डवर काम करताना बघतो आणि अतिशय समर्थपणे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये विविध ठिकाणी जाऊन त्या स्टोरीज करून आणि माझी मुलाखत देखील तिने एक दोन वेळा घेतलेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असलेली अशा प्रकारची एक ही वार्ताहर आहे की जिने अतिशय कमी कालावधीमध्ये आपला एक चांगला ठसा या ठिकाणी उमटवला. विश्वास वाघमोडे यांनी डीएनए मध्ये, फर्स्ट पोस्ट मध्ये आणि आता इंडियन एक्सप्रेस मध्ये सातत्याने शोध पत्रकारिता केली. हे खरं आहे की त्यांच्यामुळे आमचा त्रास थोडा वाढला, फार खुलासे आम्हाला द्यावे लागले, पण मला असं वाटतं की जे काही चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणं, काही चुका होत असतील तर त्या चुका दाखवून देणं, आता हे देखील खरंच आहे की
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भात काही गोष्टी या इंटरप्रिटेशनच्या आहेत. त्या इंटरप्रिटेशनच्या गोष्टी त्याचं दोन्हीकडचं परसेप्शन आहे. त्यांनी एक परसेप्शन मांडलं, सरकारचं परसेप्शन वेगळं आहे, ते आम्ही खुलासांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं. पण हे देखील तेवढंच खरं आहे की त्या समितीचे अध्यक्ष जर त्या ठिकाणी एखादं पत्र लिहितील आणि ते गृहितकांच्या आधारावर लिहितील, नंतर त्यांना खुलासा, त्यांना म्हणजे ज्यांना खुलासा देतायचा त्यांना खुलासा द्यावा लागला चुकलेला आहे आणि पत्रकार तर काही सोडणार नाही कस. त्याच्यामुळे मला असं वाटतं की खूप चांगला त्यांनी या ठिकाणी पत्रकारितेच्या माध्यमातून, आणि मी त्यांना या निमित्ताने निश्चितपणे सांगतो की आपण अशीच पत्रकारिता करावी, आम्हाला खुलासे द्यावे लागले तरी हरकत नाही. काय की तुम्ही म्हणजे मी ह्या काही राजकीय मंच नाही, पण ते कोडगे झाले होते, त्यामुळे तुम्ही काही लिहिलं तरी त्यांना ते फरक पडतो. आमचं असं नाही, आम्ही रोज पत्र वाचतो, त्याच्या जे काय आहे त्याच्या संदर्भात खुलासे पाठवतो आणि आपण ते छापता देखील, म्हणजे ती देखील आम्ही. म्हणून मला असं वाटतं एक अतिशय चांगले आणि तरुण आणि अभ्यासू अशा पत्रकाराला या ठिकाणी आपण हा पुरस्कार दिलेला आहे. महेश तिवारीबद्दल तर काय बोलायचं, खरं म्हणजे हा एक असा व्यक्ती आहे की मेला निर्भय पत्रकार आहे. याचं कारण असं आहे की ज्या ठिकाणी आम्ही झेड सिक्युरिटी मध्ये जातो आणि तरी देखील त्या ठिकाणी काय होईल हे सांगता येत नाही, अशा ठिकाणी कुठलीही सिक्युरिटी न घेणार घेऊन जाणार हा महेश तिवारी. अनेक वेळा पोलीसही पोचू शकत नाही, तिथे महेश आपल्याला पोचलेला दिसतो. आणि त्याची बांधिलकी जनतेशी. मी बघितलं की गडचिरोलीचे प्रश्न अतिशय पोटतिडकीनं मांडत आणि त्या ठिकाणी जनतेला काय हवाय, म्हणजे अनेक वेळा आपण असं म्हणतो गडचिरोली असा जिल्हा आहे की आपण जर बघितला तर नॉर्थ साऊथ 400 किलोमीटरचा आणि ईस्ट वेस्ट 150 किलोमीटरचा लोकसंख्या कदाचित कमी असेल आणि इतका दुर्गम आहे की या ठिकाणी जी एकूण यंत्रणा आपण तालुके तयार करतो त्याच्या यंत्रणा उभ्या करतो, पण इतकी दुर्गम गाव आहे की त्या गावांचा त्या यंत्रणेशी अनेक वेळा संबंध नाही अशी परिस्थिती उभी होते. पण अशा परिस्थितीतही जिथे सरकार देखील वेळेवर पोहोचत नाही तिथे महेश पोहोचलेला असतो आणि त्या लोकांचं जे काही दुःख आहे ते सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हा सातत्याने करत असतो. आणि खर तर आज नक्षलवादी चळवळीच्या संदर्भात फार कमी लोक आहेत की ज्यांना ऑथेंटिक अशा प्रकारची माहिती आहे. तिथली माणसं कोण आहे, त्यांचे मुवमेंट काय आहे, त्याला रसद कुठनं मिळते आहे, ही सगळी माहिती त्याच्याजवळ अतिशय तंतोतंत असते आणि निर्भीडपणे तो कधी घाबरला नाही. कारण आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त जर नक्षलवाद्यांचं टार्गेट कोणी असेल तर त्यांच्याबद्दल समाजामध्ये जे काही म्हणजे खऱ्या गोष्टी जे पोहोचवण्याचा प्रयत्न करतात ते टार्गेट होतात. त्यामुळे असा टार्गेट होण्याची 100% शक्यता असताना देखील अत्यंत निर्भीडपणे त्या ठिकाणी तो वावरतो. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय आपण म्हणजे अनेक वेळा आमचा असा आरोप असतो की मुंबई आणि सगळ्यांचाच असतो की मुंबईच्या नजरेतून गडचिरोली सुटून जातो, पण ते तुम्ही सुटू दिलं नाही आणि गडचिरोली तुम्ही त्या ठिकाणी सुटून अतिशय चांगला अशा प्रकारचा हा जो काही एक आमचा वार्ताहर आहे त्याला त्या ठिकाणी तुम्ही आणलं आणि त्याचा देखील आज सन्मान केला. मला असं वाटतं की खरोखर जे काही पुरस्कार देण्याकरता लोक आपण निवडले आहेत ते अतिशय उत्तम अशा प्रकारची लोक आहेत. खर तर पत्रकारितेच्या संदर्भात राजूजींनी आणि रायकर साहेबांनी अधिकार वाणी या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्यामुळे मी अधिक काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. एवढंच मला असं वाटतं की सातत्याने गेले 4-5 वर्ष आम्ही देखील हा प्रयत्न करतो की हा जो आपला चौथा स्तंभ आहे या चौथ्या स्तंभाला देखील काय स्थैर्य जे काही आपल्याला देता येईल ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आज मला सांगताना आनंद वाटतोय की अशी उल्लेख आहे आपल्या जी काही आपण सन्मान योजना तयार केलेली आहे ज्येष्ठ पत्रकारांकरता, तर त्या संदर्भात मगाशी अध्यक्षांनी सांगितलं की लवकरच निर्णय वगैरे होतील, तर तो निर्णय आता झालेला आहे. फायनान्स मिनिस्ट्री फाईल क्लिअर केली आहे आणि त्या संदर्भात आता कुठली अडचण उरलेली नाही, त्यामुळे ती योजना आता आपण सुरू करतो. पत्रकारांच्या घरांचा जो प्रश्न आहे या संदर्भात आपण म्हाडाच्या थ्रू योजना तर तयार केली, पण ती तयार झाल्यानंतर एक गोष्ट अशी लक्षात आली की त्या योजनेचा पसारा इतका मोठा आहे
की त्याच्यामध्ये आमचे विशेषतः विधिमंडळ असेल किंवा मंत्रालय असेल ते कव्हर करणारे जे पत्रकार आहेत यांचा नंबर लागेलच अशी परिस्थिती नाही आहे आणि म्हणून आम्ही त्या संदर्भातला निर्णय घेतला आणि आज त्याचा निर्णय अंतिम देखील झाला आणि आता त्यामध्ये 50% रिझर्वेशन हे आम्ही मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहरांना आज म्हणजे कसं आहे तुम्ही कार्यक्रम घेतल्याचा एक फायदा असा होतो की मग आमचं ऑफिस जुमाने कामाला आमचं नवीकरण म्हणून आजच ती घोषणा झाली पाहिजे म्हणून ते फाईल साईन सगळ्या घेऊन तुम्ही वारंवार कार्यक्रम घेतले तर घोषणा होऊ शकते आज त्या संदर्भातला एक निर्णय हा झालेला आहे त्याच्यामुळे जागाही मिळालेली आहे स्कीमही फ्रेम झालेली आहे आणि आज हा निर्णय झाल्यामुळे आपण तेवढ्याकरता ते थांबून ठेवलं होतं येत्या एक महिन्यामध्ये म्हणजे त्यात कुठे आचारसंहिता आडवी येणार नाही एक महिन्यामध्ये त्या संदर्भातली जी काही कारवाई आहे ती देखील आता पूर्ण होईल त्यांनी देखील सांगितलं की आता काही त्यात अडचण नाही एक महिन्याभरात मी सगळी कारवाई याची जी काय ती पूर्ण करतो आपण परवा नव्याने महात्मा फुले जनआरोग्य योजनेचं टेंडर काढण्याच्या संदर्भात जो काही आपला निर्णय केला कॅबिनेटचा त्याच्यामध्ये कॅबिनेट नाही मंत्रिमंडळाचा कारण आम्ही कॅबिनेट म्हटलं की रावते साहेब आम्हाला रागवतात मंत्रिमंडळाचा निर्णय आजकाल आम्ही सगळे मंत्रिमंडळाविषयी शब्द वापरतो मंत्रिमंडळाचा जो काही निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये देखील आम्ही पत्रकारांना पूर्णपणे समाविष्ट केलेला आहे त्याच्यामुळे आता 1200 आजारांकरता या जनआरोग्य योजनेमध्ये कारण पत्रकार नॉर्मली त्याच्यात याकरता बसू शकत नव्हते की त्याच्या ज्या काही अटी शर्ती होत्या त्यातून आपण थोडे बाहेर होतो आणि म्हणून त्याचा लाभ मिळू शकत नव्हता पण आता पत्रकारांची आपण त्या ठिकाणी डेफिनेशन देखील वाईट केली आणि त्या वाईट डेफिनेशनला पूर्णपणे त्याच्यामध्ये बसवलं असल्यामुळे मला असं वाटतं की पत्रकार असतील त्यांची कुटुंबीय असतील यांना आता या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे मला असं वाटतं थोडीशी सामाजिक सुरक्षितता त्यात देखील निर्माण होणार आहे आणि म्हणून मी एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो की हा जो चौथा स्तंभ आहे या चौथ्या स्तंभाच्या पाठीशी राज्य सरकार देखील ताकदीने उभा आहे आणि हा निष्पक्षपणे काम करू शकला पाहिजे आणि जो काही आज अंकुश या स्तंभाचा लोकशाहीमध्ये आहे तो आपल्याला कायम ठेवता आला पाहिजे याकरता निश्चित आम्ही पुढे देखील प्रयत्नरत राहू की आज पुन्हा एकदा पत्रकार संघाचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि इतक्या चांगल्या व्यक्तींचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो.